हल्ल्यात जोडा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार माजी आमदार सुनील हेगडे यांच्या विजयासाठी गोव्याचे आरोग्य व वन मंत्री विश्वजीत राणे आता मैदानात उतरले आहेत. उत्तर कन्नड जिल्ह्यातील 6 मतदारसंघातील भाजपच्या प्रचाराची जबाबदारी गोव्याचे मंत्री विश्वजीत राणे यांच्याकडे भाजपच्या हायकमांडने सोपवली आहे. त्यामुळे भाजपची पहिली यादी जाहीर होताच विश्वजीत राणे हल्ल्याळ मतदारसंघात हजर झाले असून त्यांनी कोपरा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. आज गुरुवारी जोडा तालुक्यातील रामनगर अडाळी सीतावडा नाणेमाळ असू येथे कोपरा बैठका घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाबरोबर भाजपची सत्ता असलेली राज्ये प्रगती करत आहेत, त्यामुळे भाजपला मत देणं म्हणजे विकासाला मत देण्यासारखे आहे. हे अनमोल मत भाजपला देत हल्ल्याळ जोडा मतदारसंघात सुनील हेगडे यांना विजयी करा व त्यांच्याकडून विकास करून घ्या असे यावेळी विश्वजीत राणे यांनी सांगितले. विश्वजीत राणे हे गोव्यातील एक लोकप्रिय नेते असून ते पुढील 22 दिवस उत्तर कन्नड जिल्ह्यात ठाम मांडून राहणार आहेत, त्यामुळे या भागात भाजपचं वर्चस्व वाढणार आहे.